37 साली सावरकर सुटून पुण्यात येणार हे कळाले. अंदमानाची भीषणता ज्या वीराकडे 14 वर्षे टक लावून शेवटी हरली, तो देशभक्तांचा देशभक्त आम्हाला पाहायला मिळणार म्हणून आमची मने थरारून गेली होती. कशी आणि किती याची एक आठवण सांगतो. माझ्या एका मित्रानं त्यावेळेच्या आपल्या डायरीत लिहून ठेवले होते, आज रशियन क्रांतिकाळातील एका कवीच्या ओळी वाचल्या. नेल्स शुड बी फोर्ज्ड आउट ऑफ पीपल लाईक दीज, दे वुड बी द स्ट्रॉंगेस्ट नेल्स इन द वर्ल्ड. हे वाचून मला सावरकरांची आठवण झाली. केळकरांचा केसरीत अग्रलेख होता, नेता येतो आहे आता परीक्षा अनुयायांची. उभ्या भरतवर्षाप्रमाणे पुण्यालाही एका प्रचंड रंगभूमीचे स्वरूप आले होते. विधात्याने नेमून दिलेले काम इमानाने करणारा एक श्रेष्ठ नट आता रंगभूमीवर कसा प्रवेश करतो, इकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. वाटले होते की मधली रत्नागिरीची वर्षे सोडली तरी अंदमानाने त्यांच्या चेहऱ्यावरचा किंवा शरीरावरचा कुठेतरी कुठला तरी एक टवका उडवला असेल, कारण अशा दिव्यातून माणसाचे मन अभंग राहिले तर शरीर तरी पिसते, किंवा शरीर अभंग राहिले तर मन तरी पिसते, पण इथे दोन्ही अभंग होती. हा केवढा न्याय आम्ही पाहत होतो. त्यांची ती लिंबासारखी पिवळी किंचित तकतकीत फिकट कांती पाहून सरोजिनी नायडूंच्या भावाने म्हणजे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्यायांनी त्यांना क्रांतिकारकांचा राजकुमार, प्रिन्स ऑफ रेव्होल्युशनरीज का म्हणाले होते याचा चटकन उल्लंघन झाला. त्यांच्या चेहऱ्यात मर्दानी आणि जनानी सौंदर्याचे एक मोठे गहिरे मिश्रण होते. कपाळ उंच आणि रुंद पण जबडा मोठा, ओठ फार पातळ पण गालांच्या हाडांचे उंचवटेवर आलेले, नाक सरळ धारदार पण टोकाशी थोडे फुगीर आणि पसरट, दाढीचा कट खूप खाली घेतल्यामुळे चेहरा एकदम आक्रमक वाटणारा पण हात विलक्षण कोवळे, नजरेत एवढी ध्यान मग्न उत्कटता पण बोलताना ती एकदम किरणमयी होणारी, हा राजबिंडा पुरुष खरोखर पानिपतला निघालेल्या सदाशिवराव भाऊंसारखा दिसतो या प्राध्यापक माट्यांच्या शब्दात साऱ्या पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सावरकरांबद्दलच्या त्या काळच्या भावना व्यक्त झाल्या होत्या. मिरवणूक संपली आणि त्याच रात्री त्यांचे पहिले भाषण आम्ही ऐकले. आपली छत्री टेबलावर ठेवून ते हळूहळू टेबलापाशी आले आणि त्यांनी बोलावयास सुरुवात केली. हिंदू बंधू हो, त्यांचा आवाज तसा पुरुषी पण कोवळा, किंचित घोगरा पण झारदार आणि लवचिक होता, ह वर किंचित हेल होता. इंदूला, हिंदूमधल्या इंदूला विलक्षण नाद होता. पुढे पुढे अनेक वेळा तो शब्द ऐकून त्यात हाकेची एक आर्तता आहे असे जाणवले. गावाबाहेर दूरच्या निर्जन भागातल्या चर्चच्या एखाद्या घंटेने जसे प्रेषितांच्या अनुयायांना बोलवावे तसे त्या शब्दात एक बोलावणे होते. तोच आर्तनाद त्यांच्या सिंधू आसिंधू सिंधू या शब्दांनाही होता. हे दोन्ही शब्द त्यांच्या कंठावर खरोखरच छान चढले होते आणि खरे सांगायचे म्हणजे सावरकरांच्या वक्तृत्वातच त्यांचे सारे व्यक्तित्व प्रकट होईल. ते लोकशाहीतील बहुजन समाजाचे विधायक रचनाबुद्धीचे नेते नव्हतेच आणि त्या अर्थाने त्यांचे जनतेवर प्रेम पण नव्हते. त्यांचे प्रेम होते सामर्थ्यावर, तेजावर, सैन्यावर, आणि हे प्रेम आपण दृष्टे आहोतच अशा एका निशंक अभिमानाने खरे उजळून येई तेही सभांतूनच. त्या काळच्या सभासुद्धा
आजच्यासारख्या शहरातील अनेक प्रचंड आवाजांपैकी आणखी एक आवाज नसत. सार्वजनिक जीवन सभांतून कसे भिनून पाझरत जात असे, त्यामुळे सावरकरांची सभा म्हणजे पुण्यात सकाळपासून उत्साहाचे, आनंदाचे आणि कुतूहलाचे वार वाहू लागायचे. एक अस्पष्ट गजबज मोठी होत होत साऱ्या शहराची आकाश पोकळी संध्याकाळी कशी भरून यायची.